जातीची बराबरी करणाऱ्या मोदीच्या बैलाला, छत्रपती शिवरायांची बराबरी करणाऱ्या या गोळेलच्या बैलाला, आज के शिवाजी नरेंद्र मोदी ह्या पुस्तकावर जरी पुस्तक जरी माघारी घेतलं असेल तरी सुद्धा भाजप पक्षाने अजून सुद्धा ह्या महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवरायांची माफी मागितलेली नाही. त्यामुळं हे आंदोलन आता काही संपणार नाही जोपर्यंत भाजप पक्ष किंवा भाजप पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी छत्रपती शिवरायांची माफी मागावी आणि ह्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेची माफी मागावी तोपर्यंत ह्या महाराष्ट्रातील जनता शांत बसणार नाही. कारण नरेंद्र मोदीची तुलना छत्रपती शिवरायांची करणं हा जाणून बुजून केलेला प्रकार आहे. नरेंद्र मोदींनी ह्या देशासाठी असं काहीही योगदान दिलेलं नाही, कुठल्या राज्यासाठी दिलेलं नाही. ते छत्रपती शिवराय हे युगपुरुष आहेत, त्यांची बराबरी करू शकत नाहीत. नरेंद्र मोदीची भाजपमधल्या कुठल्याही एका नेत्याचीसुद्धा बराबरी होऊ शकत नाही. मग छत्रपती शिवरायांची बदनामी करणं हे अत्यंत चुकीचं आहे, हे RSSचं षडयंत्र आहे. छत्रपती शिवरायांची उंची ह्या मोदीचं आणि स्वद्यामुळं कधीही कमी होणार नाही. छत्रपतीची जर ह्या पुढे जर कोणी बराबरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर ह्या राज्यातील शिवप्रेमी जनता देईल. जर समजा त्याला आमची आंदोलनाची लोकशाहीची भाषा कळत नसेल तर त्याला गनिमी काव्याच्या पद्धतीनं ह्या भाजपला आम्ही शिवभक्त उत्तर देऊ. जर नरेंद्र मोदीनं ह्या देशाची आणि ह्या शिवभक्तांची लवकरात लवकर माफी मागावी आणि जर नाही माफी मागितली तर तुम्ही हे कृत्य जाणून बुजून केलेलं आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतःच्या प्रमोशनसाठी नरेंद्र मोदी अनेक वेळा ह्या जनतेमध्ये खोटे मेसेज पाठवणे, स्वतःला नटण्यामध्ये, स्वतःला आवरण्यामध्ये ह्या देशाचा पैसा खर्च करताना अनेक वेळा जनतेने बघितलेलं आहे. आणि स्वतःची बरोबरी छत्रपती शिवरायांबरोबर करत असतील तर नरेंद्र मोदीसारखा नालायक माणूस ह्या देशाचा पंतप्रधान आहे ह्याच्याबद्दल आम्हाला खेद व्यक्त करावा लागेल. जय जिजाऊ, जय शिवराय. हे जे भगवान गोयल ह्या पत्रकारानं आज के सॉरी ह्या लेखकानं आज के शिवाजी हे जे नरेंद्र मोदी पुस्तक काढलेले आहे त्यामुळं बहुजन समाजातले बऱ्याच जणांच्या भावना दुखावल्या आहेत. आम्ही म्हणत नाही की नरेंद्र मोदी हुशार आहेत, नरेंद्र मोदी त्यांच्या परीनं हुशार असतात, पण आज या जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजीराजेंका हुशार व पराक्रमी योद्धा अजून जन्माला आलेला नाही. तरी ह्या भाजप पक्षानं भलेही पुस्तक मागं घेतले असले तरी देखील ह्या भाजप पक्षानं व लेखक गोयलनं रितसर माफी मागावी. नाही, त्यांनी तर माफी नाही मागितली. तर आजपर्यंत संभाजी ब्रिगेड हे ज्या ज्या थोर पुरुषांची बदनामी व असं कमी लेखण्याचा प्रयत्न ज्यावेळेस केला त्यावेळेस रस्त्यावर उतरला आहे. तरी आम्ही या सरकारला एकच सांगणं आहे की ह्या गोयलनं आणि भाजप सरकारनं ज्या भाजप पक्षात पुस्तक प्रकाशित केलं भले त्यांनी पुस्तक माघारी घेतलं असेल तरी त्यांनी माफी मागावी. माफी नाही मागितली तर देशभर संभाजी ब्रिगेड हे आंदोलन छेडल एवढंच या प्रसंगी सांगू शकतो. व ह्या हरामखोर गोयल लेखकाचा व भाजप सरकारचा मी जाहीर निषेध करतोय.